सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस अंतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष मिटवण्यासाठी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी तब्बल 4 तास बैठक घेतली. या बैठकीत मिरजेतील वाद मिटण्यात यश आले असून मोहन वनखंडे यांची उमेदवारी अंतिम मानली जाते, तर सांगलीचा वाद अद्याप मिटलेला नाहीये. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रताई पाटील आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. विधानसभा बिगुल वाजलाय. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला पलूस कडेगाव जत सांगली मतदारसंघ मिळालेत, तर मिरज देखील काँग्रेसच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. मात्र सांगली व मिरज विधानसभा निवडणुकीत काँग्रेस इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील यांनी सांगली व मिरजेतील वाद मिटवण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतल्या. मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून CR सांगलीकर, मोहन वनखंडे, धनराज सातपुते यांच्यासह 9 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांच्या समर्थकांबरोबर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी चर्चा केली आहे.